अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ दे। महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच महाराजांची अर्णी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। लवकरच अधिक मास सुरू होत आहे। अधिक मासला मलमास पुरुषोत्तम मास या नावाने ओळखलं जातं किंवा धोंड्याचा महिना देखील ओळखला जातो। हा महिना भगवान विष्णूंच्या अंमलाखाली आहे। या महिन्यात कुठलेही काम करा अधिकम अधिकस्य, जसं तुम्ही जेवढं चांगलं काम कराल तेवढं चांगलं तुमचं होईल आणि जेवढ्या चुका किंवा जेवढे पाप तुमच्याकडनं घडतील तेवढंच तुमचं नुकसान पण होईल। हा महिना भगवान विष्णूंची सेवा करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो। पुण्याचा बँक बॅलन्स वाढवण्यासाठी आपलं तुमच्याकडे लक्ष्मी असून पण जर तुमचे कर्म वाईट असेल तर कुठल्याही प्रकारचे काम तुमच्याकडनं होणार नाही। पण जर तुमचे कर्म चांगले असेल तर कुठलाही देव तुमचं वाईट करत नाही। शेवटी हा सगळा कर्मांचा खेळ मांडला गेला आहे। आता येणा अधिक मासांमध्ये आपण जावयाला अनन्य साधारण महत्व देतो कारण प्रत्येक मुलीचा जोडा हा लक्ष्मी नारायणाचा आहे आणि जावयांना आपण नारायण स्वरूप समजल्या जातो। आणि ह्या कालामध्ये जर आपण जर आपल्या जावयांचा मानपान केला, जर त्यांच्यासाठी विविध गोष्टी विविध वस्तू, जसं काही हौशेला आता मोल राहिलेला नाहीये, पहिल्यासारखं नाही राहिलं, आपण आपल्यात इतकी हौस आहे की आपण सोन्याच्या दुकानात जरी गेलो तरी वाणासाठी असंख्य गोष्टी आपल्याला बघायला मिळतील। मग ते सोन्याचे असो चांदीचे असो, आपण आपल्या जाव्यांसाठी काय करावं आणि काय नाही ना असं होतं। आणि आत्ताचे नातं पण इतकं घट्ट झालं आहे की प्रत्येक जावई आपल्या सासू सासऱ्यांना वडिलांप्रमाणे मानत असतो, आईप्रमाणे मानत असतो। पहिल्यासारखा त्यांचा बॉन्ड नाही राहिला। आधी लोक जावयांना घाबरायचे किंवा जावयांकडनं पण बऱ्याच काही चुकीच्या गोष्टी घडल्या जातात, पण आजकाल जावयही किंवा सासू सासरे पण आपल्या जावयांना मुलाप्रमाणे मानतात, तेवढा त्यांचा आदर तिथे करत असतात, तेवढा त्यांचा मान सन्मान करत असतात। आपली मुलगी जेव्हा दुसऱ्यांच्या घरात जाते आणि एवढे वर्ष आपला जावई आपल्या मुलीचा सांभाळ करत असतो, अर्थात नात्यामध्ये कधी कधी कटुता कधी कधी भांडणं हे निर्माण होत असतात, पण या सगळ्यांना विसरून वाईट गोष्टी विसरून आणि चांगल्या गोष्टी धरून जे आपले सासू सासरे असतात म्हणजे जे आपले आई वडील असतात ते आपल्या जावयांचा मान सन्मान करत असतात। आता मान सन्मान करताना प्रत्येक वेळेस खरं चांदीची वस्तू दिलीच पाहिजे का, सोन्याची वस्तू दिलीच पाहिजे का, हे फक्त एक ना हौस झालीये की मला माझ्या जावयांना प्रत्येक वर्षी सोन्याच्या वस्तू द्यायच्या किंवा प्रत्येक वर्षी चांदीच्या मध्ये ताट तांबे काय ज्या गोष्टी असेल त्या द्यायच्या, हे खरंच आहे का? दान धर्म करायचे असतात जावयांना, आपण विष्णू स्वरूप एखादी गोष्ट दान करायची असते। खरंच आपण सगळ्यात श्रेष्ठ दान केलं आहे ते कन्यादान। प्रत्येक आई वडिलांच्या नशिबी देवाने कन्यादानाचं पुण्य नक्की देऊ दे। आपण जावयांना कन्यादान केलेलं आहे, पण अधिक मासामध्ये आपण जर जावयांना एखादं वाण एखादं दान दिलं एखादं वाण जर दिलं तर ते भगवान विष्णूंना जातं असं म्हटलं जातं। आणि जेव्हा आपण हे वाण देत असतो, जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण 33 गोष्टी ज्या गोष्टीला छिद्रे पडलेले आहे ज्या वस्तूंना होल पडलेले आहे तर त्या वस्तू आपण दान करत असतो। म्हणजेच काय, बत्तासे दान करणं, अनारसे दान करणं, त्याच्याबरोबर म्हैसूर दान करणं, कोणी कोणी खारका पण दान करतं, कारण जेवढे जास्त छिद्र असतात तेवढ्या जास्त वेळा आपल्याला जावयाला दान करायचं भाग्य मिळत असतं, हे देखील त्यामागचं एक कारण आहे। पण सगळ्यात महत्वाचं की जेव्हा तुम्ही हे दान करत असता प्रत्येक वर्षी सर्वसामान्य माणसाने काही चांदीच्याच वस्तू दान करायच्या असतात नाही, अशा काही गोष्टी आहेत ज्या सोन्या चांदीपेक्षा पण अतिशय महत्वाच्या मानल्या जातात ज्या तुम्हाला दान करायच्या आहेत। आता त्या कुठल्या दान करायच्या आहेत त्या तुम्हाला सांगते। सगळ्यात आधी तुम्हाला मी सांगितलं की आई वडिलांनी सगळ्यात श्रेष्ठ दान कन्यादान करून आपण खूप चांगलं कर्म ते आपण आपल्या पदरात पाडलेलं असतं। दुसरं, आपण जेव्हा मुलीचं लग्न होतं त्याच्याबरोबर आपण त्याला संसार देत असतो। आजकाल तर सोनं चांदीचं एकदम फॅड झालंय की सोनं द्या चांदी द्या त्यांना संसार द्या, त्याच्याबरोबर सगळ्यात महत्वाचं आपण त्यांना देवही देत असतो। देव देत असतो म्हणजेच काय, जे आपली बाळकृष्ण आहे, गणपती आहे, रंगणा म्हणजे बाळकृष्ण आहे, अन्नपूर्णा माता आहे, ह्या आपण दान करत असतो। बघा, ज्यांना काहीही दान करणं शक्य नाही, कारण कुठलीही गोष्ट दान करताना आपण यथाशक्ती यथाभक्ती कुठली पण गोष्ट करत असतो। जर तुम्हाला जर दान करायचं असेल जावयांना
खरंच तुम्हाला सांगते ते सोन्या चांदीपेक्षा पण महत्त्वाचं आहे एखाद्या धातूचं दान करणं. म्हणजे अर्थात सोनं चांदी पण एक धातूच आहे, पण तरी सुद्धा तुम्हाला स्टीलच्या गोष्टी, स्टीलच्या वस्तू तुम्ही दान करू शकता. आणि त्याच्यापेक्षा पण सगळ्यात महत्त्वाचं, तांब्याच्या वस्तू तुम्हाला दान करायच्या आहे. जावयांना तुम्हाला तांब्याच्या वस्तू दान करायच्या आहे. सोनं चांदी दान करा, पण त्याच्याच बरोबर तांब्याची एखादी, मग ते तांब्याचं तांबण असतो, तांब्याचा जो आपण देवासाठी कलश मांडतो तांब्याचा तांबे असो, तांब्याची निरंजन असो, तांब्याची वाटी असो, तांब्याचं फुलपात्र असो, आता जर तुम्ही बाजारात गेला तर तुम्हाला असंख्य अशा गोष्टी तांब्याच्या मिळतील. त्याच्यातली एक तुम्ही तुमच्या लेकीला दान करा, वाण म्हणून त्यांना दान करा. की ना की तुम्ही सोनं चांदी करा ना, तुमची इच्छा असेल तुम्ही सोनं चांदी हिरे मोती सगळं दान करू शकता. पण या सगळ्यांमध्ये पण श्रेष्ठ आहे ती तांब्याची वस्तू. आजकाल तांब्याच्या पंचपात्र्या भेटल्या निघाल्या आहेत, तांब्याचे फिल्टर निघाले आहे. तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही स्टीलच्या पण गोष्टी त्यांना दान करू शकता. पण त्याच्याच आधी तांब्याची वस्तू त्यांना दान करायला विसरू नका. त्या गोष्टीला अनन्य महत्व आहे. तुम्ही बघत असाल की जेव्हा तुम्ही दान करत असता किंवा तुम्ही स्वतःच्या मुलीसाठी एखाद्याने जर चांदीचा तुम्ही ताट घेतलं तर त्या ताटावर आपण वाणाचं सामान ठेवतो. पण आपण जेव्हा दिवा घेतो, दिवा आपण तांब्याचाच घेतो, बरोबर का? बरं, कारण त्या तांब्याच्या दिव्याला महत्व आहे. तुम्ही कितीही काही पण दान करा, पण त्या दिवा तांब्याचाच पाहिजे असतो. किंवा तुम्ही तांब्याचं तांबण हे तुम्ही तांब्याचंच घ्या. तुम्हाला जर तुमच्याकडे खूप असेल तर तुम्ही खूप दान करा. पण आपल्यासारखे सर्वसामान्य लोकांना मी सांगेल, जो तुम्ही दिवा दान करताना तो तांब्याचा दान करा. जे तुम्ही मुलीला वाण देणार आहे, मग ते बत्ताशी असो अनारशी असो, तर ह्या गोष्टींसाठी तुम्ही अर्थात तांब्याचा तांब्या घ्या. आता तुम्हाला माहिती की 33च का, कारण ते 33 महिन्याने येतं. आपण 33 बत्ताशे, 33 अनारशे ह्या गोष्टी आपण वाणामध्ये ठेवतो, तर ते 33 का, तर हा जो धोंड्याचा महिना आहे, हा जो अधिक मास आहे, हा 33 महिन्यांनी आलेला असतो. म्हणून तुम्हाला सांगते तुम्ही स्टीलचं द्या. ज्यांना इच्छा असेल त्यांनी आपल्या मुलींना तांब्याचे देव, जे जसं मी तुम्हाला सांगितलं की बाळकृष्ण असो, रंगनाथ असो, हे देखील तुम्ही दान करू शकता. ज्या मुलींकडे नाहीये, किंवा काही काही वेळेस असं होतं ना की आपल्याला एखादी गोष्ट धार्जिण नाही, बघा असं असतं की घरात एखादी गोष्ट धार्जिण नाही, मग आपण ती कोणाकडनं तरी घ्यावं, तर अर्थात ती आपण आपल्या आई वडिलांकडनं घेतली तरीच चालेल. तांब्या, पितळ, पितळ पितळाचं पण तुमची इच्छा असेल तर पितळ, आता तांब्याचे देव तुमची इच्छा असेल तर तुम्हाला भेटलं तर नक्कीच द्या. नाही तर आपल्या घरात जे पितळी देव असतात ते दिलं तरी चालेल. पितळी देव, मग कुठल्याही प्रकारचे देव तुम्ही आपल्या मुलींना दान देऊ शकता. लक्षात घ्या, फक्त सोनं चांदी दान करणं महत्वाचं नाहीये. स्टील, तांब्या, पितळ, त्याच्यापेक्षा पण श्रेष्ठ तांब्याची एखादी वस्तू असते जी तुम्हाला दान करायची. मग तुम्ही दिवा करा काय, तुम्हाला जे एखादा चमचा जरी घेतला, जी तांब्याची पळी असते बघा, ज्याने आपण मूर्तीवर अभिषेक करतो, ती पण तुम्ही दिली तरी हरकत नाही. शेवटी काय, कुठली पण गोष्ट ही श्रद्धेने गेली तर ती नक्कीच देवांपर्यंत जाते. तुमच्या यथाशक्ती तुम्ही दान करा, आणि दान करताना पण तुमची आपुलकी, प्रेम असणं हे तेवढंच महत्वाचं असतं. मुलगी आणि जावई हा लक्ष्मीनारायणाचा जोडा असतो. जावई पण देखील हा नारायणाचं एक स्वरूप असतं. आपण जर आपला जावई जर आपल्याला आपल्याला किंवा आपल्या आई वडिलांना मान सन्मान देत असेल, तर मुलीचंही तेवढंच कर्तव्य आहे की आपणही त्यांच्या आई वडिलांना तेवढाच रिस्पेक्ट आणि तेवढंच प्रेम दिलं पाहिजे. आणि आपण आपल्या नवऱ्याला पण तेवढंच रिस्पेक्ट आणि तेवढं प्रेम दिलं पाहिजे. पहिल्यासारखं आता काहीही राहिलेलं नाहीये. सर्रास आपण नवऱ्याला पण एकदम पटकन नावं ठेवून बसतो, जर चांगले असले तरी सुद्धा आपण खूप नावं ठेवतो. ह्या सगळ्या गोष्टी करू नका. शेवटी कुठेतरी आपण कल्चर आपलं बदलत आहे, पण आपली संस्कृती आपण आपली जपायलाच पाहिजे. आणि हेच आपला हिंदू धर्म आपल्याला शिकवत असतो. तर अतिशय छोट्याशा माहितीसोबत झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.